भारत ड्रोन सायबर तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात संरक्षण उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर देत असून देशात एक मजबूत संरक्षण उत्पादन परिसंस्था निर्माण झाली आहे त्यामुळे अलीकडच्या वर्षात भारत एक प्रमुख संरक्षण निर्यातदार म्हणून उदयास येत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं बंगळुरू इथं पुढच्या महिन्यात होणाऱ्या एअरो इंडिया दोन हजार तेवीस निमित्त आज नवी दिल्लीत राजदूतांच्या परिषदेत ते बोलत होते भारतातील लोकसंख्या आणि कुशल कामगारांमुळे उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात स्टार्टअप्सची एक अभिनव परिसंस्था निर्माण करणं शक्य झाल्याचं ते म्हणाले गेल्या पाच वर्षात भारताच्या संरक्षण निर्यातीत आठ पटीनं वाढ झाली असून पंच्याहत्तरहून अधिक देशांमध्ये निर्यात करत असल्याचं सा त्यांनी सांगितलं मेक इन इंडियाचं महत्व अधोरेखित करताना सिंग म्हणाले की या उपक्रमामध्ये मेक फॉर द वर्ल्डचा समावेश आहे मेक इन इंडियासाठी भारताचे राष्ट्रीय प्रयत्न केवळ भारतासाठीच नाहीत तर भागीदारी देशांसाठी सुद्धा आहेत असं त्यांनी सांगितलं त्यांनी भारतीय हवाई दलाच्या सी टू फाईव्ह या लढाऊ विमानांसाठी स्पेन सोबत करार केल्याचं सांगितलं तेरा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान बंगळुरू इथं होणाऱ्या एरो इंडिया दोन हजार तेवीसच्या माध्यमातून इंडिया विमान वाहतूक क्षेत्रातली माहिती कल्पना आणि नवीन तांत्रिक विकासाची देवाणघेवाण करण्याची संधी देईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली जी ट्वेंटीमध्ये मध्ये समृद्ध शाश्वत जगासाठी सुरक्षित धोरण निर्माण करण्यासाठी एकमत करण्याचा देशाचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले जी ट्वेंटी अध्यक्षपदाच्या माध्यमातून भारताचा विकास लोकशाही आणि विविधता जगासमोर दाखवण्याची एक संधी असल्याचं सिंह म्हणाले